मी प्राध्यापक डॉक्टर वीणा मेंढोले विद्या विकास महाविद्यालय समुद्र. या तासाला आपण डाळीचे महत्त्व आणि काही महत्त्वपूर्ण डाळी याविषयी माहिती पाहणार आहोत. भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे डाळी होय. डाळींना द्विदल धान्य असेही म्हणतात कारण दाणा फोडला असता त्याचे दोन समभाग होतात. शाकाहारी लोकांच्या आहारात प्रथिने प्राप्तीचे मुख्य साधन म्हणजे डाळी होय. तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर इत्यादी डाळींचा वापर केला जातो. प्रांतानुसार विविध डाळींचा वापर होतो. जसे महाराष्ट्रात तूर डाळ अधिक वापरली जाते तर पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार यासारख्या प्रांतात चणा डाळ, हरभरा डाळ अधिक वापरतात तर दक्षिणात्य प्रदेशांमध्ये उडीद डाळ प्रमुख आहे. डाळी व कडधान्य हा भारतीयांच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. कडधान्यांमध्ये देखील मूग, मटकी, वाटाणे, वाल, चवळी, पावटे यांचा समावेश होतो. डाळींमध्ये व कडधान्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यासारखे खनिज पदार्थ तसेच जीवनसत्व ब समूहातील जीवनसत्वे असतात. कडधान्यांना अंकुरित केल्यास त्यात जीवनसत्व B1, B2 व B3 प्रमाण वाढते आणि जीवनसत्व क तयार होते. डाळींचे महत्त्व. 1. शाकाहारी लोकांच्या आहारात प्रथिन प्राप्तीचे मुख्य स्तोत्र आहे. 2. डाळींपासून प्रथिनाव्यतिरिक्त अन्य महत्त्वपूर्ण पोषक तत्वे मिळतात जसे कॅल्शियम, पोटॅशियम, गंधक इत्यादी. 3. डाळींचा तृणधान्याबरोबर उपयोग केल्यास अन्नाचे पोषण मूल्य वाढते. 4. जेवणाची लज्जत वाढविण्याचे काम डाळी करतात. 5. डाळींचा वापर करून विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात जसे शेव, चकल्या, लाडू, पापड, वडे इत्यादी. काही महत्त्वपूर्ण डाळी. 1. तूर डाळ. वरणासाठी डाळीचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. ही डाळ चण्याच्या डाळीपेक्षा पचायला हलकी असते. ही डाळ पित्ताचे प्रमाण वाढविते. त्यामुळे ज्यांना ॲसिडीचा त्रास असतो त्या लोकांनी या डाळीचा कमी प्रमाणात वापर करावा. तुरीची डाळ मऊ शिजावी म्हणून त्यात तेल घालतात परंतु काही जण त्यात खाण्याचा सोडा घालतात त्यामुळे डाळीचे पोषण मूल्य कमी होते. 2. हरभरा डाळ. पचनाच्या दृष्टीने ही डाळ जरा जड असते मात्र वाटाणे व उडीदाच्या तुलनेत हलकी असते. 100 ग्रॅम हरभरा डाळीपासून 17.1 ग्रॅम प्रथिने, 10.2 मिलीग्रॅम लोह, 202 मिलीग्रॅम कॅल्शियम प्राप्त होतात. हरभरा डाळीपासून वरण, पुरण, वडे, चटण्या इत्यादी खाद्यपदार्थ तयार केले जातात. 3. मूग डाळ. हरभरा डाळ आणि तूर डाळीपेक्षा मुगाची डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे लहान मुलांच्या व आजारी व्यक्तींच्या आहारात मूग डाळीची खिचडी, उसळ इत्यादींचा समावेश केला जातो. मुगाच्या डाळीत 24.5 ग्रॅम प्रथिने असतात. सालनं काढलेली डाळ अधिक पौष्टिक असते. मुगा डाळीचा उपयोग खिचडी, वरण, वडे, चटण्या, शिरा, लाडू यासाठी होतो. 4. उडीद डाळ. ही डाळ पचायला जड असते. 100 ग्रॅम उडीद डाळीपासून 24 ग्रॅम प्रथिने मिळतात. दहीवडे, मिसळीचे वरण, कांजीवडे, इडली, डोसा, पापड यासाठी उडीद डाळ वापरतात. सोयाबीन. 100 ग्रॅम सोयाबीनपासून 43.2 ग्रॅम प्रथिने मिळतात. सोयाबीनमधील प्रथिने पूर्ण प्रथिने असतात. सोयाबीनपासून तयार केलेले सोयामिल्क लोकप्रिय पेय आहे. हे आबालवृद्धांना उपयुक्त असते. सोयामिल्क व्यतिरिक्त सोयाबीनपासून दही, पनीर इत्यादीही तयार केले जातात. कडधान्ये. 1. मटकी. मटकी हे अतिशय लोकप्रिय कडधान्य आहे. यात सारकतेचा गुणधर्म आहे. मुख्यत्वे मटकीचा उपयोग उसळ करण्यासाठी केला जातो. संधिवात, दमा, हृदयरोग इत्यादी विकारात मटकीचे सूप देतात. 2. चवळी. चवळीचा उपयोग देखील उसळ करण्यासाठी केला जातो. पचायला जड असते त्यामुळे अधूनमधून आहारात उपयोग करावा. ही सारक असते. 100 ग्रॅम चवळीपासून 24.6 ग्रॅम प्रथिने, 70 मिलीग्रॅम कॅल्शियम हे घटक प्राप्त होतात. वाटाणे व पावटे पचायला जड व वाटू असतात. ओल्या व सुक्या दोन्ही प्रकारात यांचा आहारात वापर केला जातो. पोषण मूल्य. डाळी व कडधान्य यांचे पोषण मूल्य. 1. प्रथिने. साधारणपणे डाळी व कडधान्यांमध्ये 18 ते 25% पर्यंत प्रथिने असतात. 2. कर्बोदके. तंतुमय पदार्थाचे प्रमाण डाळींपेक्षा कडधान्यांमध्ये अधिक असते. 3. स्निग्ध पदार्थ. डाळी व कडधान्यांमध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते मात्र सोयाबीनमध्ये 19.5% इतके असते. 4. जीवनसत्वे. डाळी व कडधान्यांमध्ये जीवनसत्व ब समूहातील काही जीवनसत्वे असतात. विशेषतः कडधान्यांना मोड आणल्यास, अंकुरित केल्यास
त्यात जीवनसत्व ब व कचे प्रमाण वाढते व जीवनसत्व क तयार होते. पाच, खनिज द्रव्ये. लोह, कॅल्शियम, फॉस्फोर यासारखी महत्त्वपूर्ण खनिजे डाळी व कडधान्यांपासून प्राप्त होतात. सहा, पाणी. पाण्याचे प्रमाण डाळी व कडधान्यांमध्ये खूप कमी असते. निवड, संग्रह व काळजी. डाळीचा संग्रह करणे फारसे कठीण नसते. डाळींना एरंडेल तेल लावून हवेशीर ठेवणे व नंतर डबाबंद कराव्यात, त्यामुळे डाळी वर्षभर टिकतात. मात्र कडधान्यांना लवकर कीड लागते, त्यामुळे त्यांचा जास्त काळासाठी संग्रह करू नये. जेव्हा बाजारात नवीन डाळी येतात तेव्हा त्यांची खरेदी करावी. उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात व तेलाचा हलका हात लावून डबाबंद करून ठेवाव्यात. काही लोक डाळींना देखील बोरिक पावडर लावतात. यानंतरच्या तासाला आपण तेलबियांविषयी माहिती पाहू.